वाघोली आहे की ज्याची लोकसंख्या 3.5 लाख आहे, ज्यामध्ये 70,020 ग्राहक आहेत, सांडपाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत की आज पण वाघोली सारख्या गावात टँकरने पियाला पाणी घ्यावं लागते, एक आयव्ही इस्टेट आहे, 25,000 लोकसंख्येची ती आयव्ही इस्टेट आहे, तिला जायला फक्त 10 फुटी रस्ता आहे आणि ते पण कुणीतरी कोर्टात जातं, आणि मग ह्या संदर्भात सरकारने चांगले नामवंत वकील देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांडपाण्यासाठी सुद्धा लोकांना नाहक त्रास दिला जातो, पुढे पाणी सोडून देत नाही, अशा अनेक गंभीर समस्या वाघोली गावच्या आहेत. त्याचबरोबर 18 महिने झाले साहेब, आता उद्याची निवडणूक प्रभाग रचना आपण 2011च्या लोकसंख्येवर करणार आहे, 2011 नंतर 12 वर्ष झाल्यात, त्या गावची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते की माझी ही पण विनंती की प्रभाग रचना करताना जी काही आत्ताची लोकसंख्या असेल ती निवडणूक आयोगाला विनंती करा, कारण बरेच कार्यकर्ते अनेक उत्सुक असतात आणि तुमच्या 2 जागेने काही भागणार नाही. तोही प्रश्न यामध्ये निश्चितपणे घ्या मुख्यमंत्री महोदय. 2011ची जनगणना आणि आजचे रोज एक टावर वाघोलीत उभा राहतोय, म्हणजे एक गाव छोटस आमचं रोज उभं राहते वाघोलीमध्ये, अजून निवडणुका कधी होतील माहिती नाही, म्हणून हा पण प्रश्न त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. टॅक्स 18 महिने झालं ताब्यात घेतले पीएमसीनी, परंतु कसलाही त्या ठिकाणच्या सुधार नाही. माझी नम्रतेची विनंती की मुख्यमंत्री महोदय आपल्या दालनामध्ये याच्यासाठी संबंधित जे कोणी आम्ही त्या 34 गावातले विधानसभा सदस्य असतील त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना बोलून, संबंधित अधिकाऱ्यांना बोलून, सेक्रेटरींना बोलून हा विषय आपण मार्गी किती दिवसात लावणार आहे अशी माझी विनंती मुख्यमंत्री महोदय आपल्याला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत अहो मी आता तेच सांगितलं ना, ह्या लक्षवेधीच्या निमित्त मी आपल्या सभागृहाचं या ठिकाणी लक्षवेधी इच्छितो की 2014 साली या ठिकाणी हवेली नागरिक कृती समितीच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली की पुणे शहराला लागून असलेली ही 34 गावं आणि ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालं होतं आणि ग्रामपंचायत ह्या भागाला विकास निधी देण्यामध्ये कमी पडत होतं, त्यामुळे ही उद्या घेऊ ना याचिका दाखल केली, पेंडिंग आहे, याचिकेवरती क्रमावर घ्यायला लागेल ना आपण उद्या घेऊ. तत्कालीन सरकारने या ठिकाणी एक अफिडेविट दिलं की टप्प्याटप्प्याने ही गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली जातील आणि त्या पद्धतीने 4/10/2017 साली पहिली 11 गावं या ठिकाणी महानगरपालिकेत समाविष्ट केली, त्यानंतर 30/6/2021 साली उरलेली 23 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली. परंतु ज्या हेतूसाठी या ग्रामपंचायतीने किंवा या नागरी समितीने या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली त्यांचा कुठेतरी भ्रमनिराश झाल्यासारखा या ठिकाणी आज दिसतंय, कारण जे उत्तर मला प्रशासनाकडनं देण्यात आलं की गेल्या 6 वर्षामध्ये ह्या 11 गावांमध्ये फक्त 87 कोटी रुपयाची कामं करण्यात आली आणि त्यांना एक प्रभाग करून त्यावेळेस सामंतसाहेब 2 नगरसेवक प्रतिनिधित्व मिळालेलं होतं आणि उर्वरित 23 गावं नंतर गेली. अद्यापही त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं नाही, सध्या तर काही निवडणुका नाही, परंतु ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे नंबर एक, तर ते आपण देणार का. ही त्याच्यामध्ये तुम्ही मान्य केलेलं आहे, तरी या गावांना प्रतिनिधित्व देण्याबाबत शासनाची काय नक्की भूमिका राहणार आहे आणि नव्याने समावेश झालेल्या 34 गावं म्हणजे 11 अधिक 23 या 34 गावांमध्ये अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेकडनं एकूण किती निधी विविध विकास कामांच्या करता खर्च करण्यात आलेला आहे, हे 2 माझे प्रश्न येतात.